पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तरेगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या संकल्पना व पाठपुराव्याबद्दल त्यांचे यावेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक केले. या सोहळ्यास महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, अनिता पाटील, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप, नगर सेवक अनिल भगत, डॉक्टर अरुणकुमार भगत, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, अजय बहिरा, निलेश बावीसकर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, हेमलता गोवारी, वृषाली वाघमारे, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, शशिकांत शेळके, युवा मोर्चाचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातली पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना व मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्वांचे आकर्षण बिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. सुशोभीकरणात संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले असून 528 चौरस मीटर जागेत 100 चौरस मीटर चौथरा बांधण्यात आला आहे. तसेच मावळे आणि हत्ती असे एकूण 22 शिल्प उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई तसेच शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाचे फ्रेम लावण्यात आले आहेत. यासाठी जवळपास 1,75,00,000 रुपये खर्च झाला आहे. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कृष्ट तत्वज्ञान सांगणारा व आचरणाच्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर युगपुरुष. अशा या युगपुरुषाचा इतिहास तरुणांबरोबरच शिवप्रेमींना प्रेरणादायी ठरण्यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याविषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या परिसराच्या नावलौकिकात भर घालण्यासारखा असा एक चांगला प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरं तर अतिशय चांगल्या प्रकारचा या परिसरामध्ये आपण सुशोभीकरण महापालिकेच्या मदतीने केलं. या परिसरामध्ये असणारे सर्व नगरसेवक, खास करून या प्रभागाचे नगरसेवक यांच्या पुढाकारानं हा सगळा परिसर सुशोभीकरण होत आहे. पनवेल शहर वाढतोय आणि तो वाढत असताना त्याच्या गरजा पुरवण्याच्या बरोबरच लोकांना जे हवंय ते देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलं जातंय, त्याचा उल्लेख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेला आहे. या परिसरामध्ये काम करत असताना गेल्या 7 वर्षामध्ये तुमचं सगळ्यांचं प्रेम मिळालं. छत्रपती शिवरायांची राजधानी मावळमध्ये पहिली राजगडला होती, नंतर ती रायगडला आली आणि दोन्ही भूमीचं नेतृत्व खरं तर मी करतोय. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आधार आहे, तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या, परंतु छत्रपतींच्या विषयी आदर आपल्या मनामध्ये कायम आहे. आणि म्हणून हा सगळा परिसर सुशोभीकरण होत असताना त्यांच्या आठवणी जागरूक ठेवण्याचं काम त्यांच्या शिल्पातून देखील आपण केलेलं आहे. एक चांगलं काम महापालिकेच्या माध्यमातून होतं आणि म्हणून अशा चांगल्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. हा परिसर सुशोभीकरण होत असताना छत्रपती शिवरायांचे गड किल्ले खरं तर आपल्या स्मरणात यावे असा एक चांगला या परिसराचं सुशोभीकरण केलेलं आहे. पुन्हा एकदा त्या दगडामध्ये आपल्याला उभं राहण्याचा योग खरं तर महापालिकेच्या माध्यमातून आले. महापौर साहेब, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनस्वी धन्यवाद देईन. आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम या परिसराच्या नावलौकिकामध्ये भर घालण्याचं काम आपण केले. सगळ्यात आधी मी महापौर डॉक्टर कविता चौतमोलजी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की पनवेल शहराला ज्याचा गौरव वाटे आणि पनवेल शहराला
या ठिकाणी निश्चितपणानं ज्याचा अभिमान सातत्यानं राहील अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि परिसराचं सुशोभीकरण आपण केलेलं आहे. ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला की आपले माजी आयुक्त गणेश देशमुख सर यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या साठी त्या प्रस्तावाला पहिले सुरुवातीला आपल्या मागणीवरून चालना दिली आणि त्यानंतर मग हे सुशोभीकरण असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण असू द्या, याच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी चित्र उभं राहिलेलं आहे त्याचा आपल्या सगळ्यांनाच मनापासून अभिमान आहे. महापौर वहिनी, तुम्ही मगाशी बोलत असताना सांगितलं की जसं पनवेल शहरामध्ये आज हे सुशोभीकरणाचं काम होतं आहे, वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, ग्रामीण भागा जी गावं आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये आली त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आता तुम्ही आजच महासभेनं ठराव घेतला. परेश ठाकूर मला मगाशी सांगत होते हा जो खांब आहे हा खांब आता या इथून दूर होईल आणि मग या परिसराला एक वेगळं वैभव प्राप्त होणार आहे. खरं तर पनवेल शहर तसं म्हटलं तर पूर्वीची नगरपालिका आणि साहेब सिडकोचं क्षेत्र हे जे याच्यामध्ये होतं अवघे 3 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र हे पनवेल शहराचं पूर्वीचं, त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये पनवेल शहरामध्ये सिडकोच्या वसाहती होत्या पण त्याचा कारभार हा सिडकोच पाहतो. महापालिकेची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर महापालिकेनं हळूहळू एक एक काम करायला सुरुवात केलेली आहे आणि खरोखर आपल्या सगळ्यांनाच यात त्याचा अभिमान वाटेल की त्या सगळ्या विकास कामं त्याच्याबरोबरनं पनवेल शहरामध्ये असलेली ही अभिमानाची स्थानं यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिका सर्वंकष अशा पद्धतीचा विचार करते. दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब ज्यांनी या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं 1957 सालापासून प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केले ते या पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि मग शिवजयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात त्यांच्यापासून झाली. उद्या शिवजयंती आणि ही मिरवणूक सातत्यानं मोठी कशी होईल, ती अधिकाधिक व्यापक कशी होईल या दृष्टिकोनातून दिवा पाटील साहेबांनी सातत्यानं पुढाकार घेतला. पनवेल शहरातल्या सगळ्या संस्थांना एकत्रित करणं, नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करणं या दृष्टिकोनातून देखील त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला आणि म्हणून आज पनवेल शहर हे आज विकासाच्या बाबतीमध्ये पुढे जात असताना ज्यांनी ज्यांनी या शहराच्या विकासामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचंच आपण मनापासून ऋणी असलं पाहिजे. आम्हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हा पनवेल महानगरपालिकेला अशीच मिळत राहू दे आणि असे एक ना एक कामं पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आम्ही हाती घेत राहू. ह्याच आता पुतळ्याचं झाल्यानंतर सन्मान्य आपण पुढे जर गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करण्याचं कामही पनवेल महानगरपालिकेने हाती घेतले, त्याचंही काम आता जोरात चालू आहे आणि त्याच्या ज्या काही म्युरल बनवण्याचं काम असेल किंवा संसद बनवण्याचं काम असेल ते वेगळ्या भागात चालू आहे. थोड्याच काही कालावधीनंतर आपण तिथे ते काम प्रत्यक्ष जागेवर सुरू करणार आहोत. असे एक ना अनेक कामं साहेब पनवेल महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे. पनवेलचं वैशिष्ट्य असलेलं वडाळा तलावाचं सुशोभीकरण करण्याचं कामही आता मला वाटते हळूहळू ते आता पूर्णत्वाकडे येत आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे कामं पनवेलमध्ये चालले आहे. शहराचा विकास त्याचप्रमाणे खेड्याचा विकास पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्याला एकंदरीत बघायला मिळेल. आजच्याच महासभेमध्ये आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये जे काही खेडे आपल्या गावामध्ये आलेले आहेत सगळ्या गावांच्या विकासामध्ये समाज मंदिर बांधणे असू दे, रस्ता काँक्रिटीकरण करणं असू दे, स्मशानभूमीचं काम असू दे, असे एक ना एक कामं की पनवेल महानगरपालिकेने आम्ही आजच्या ठरावामध्ये मंजूर केले आहे. म्हणजे शहर असो, गाव असो की सिडको विभाग असो, सर्व ठिकाणी आम्ही विकासाचे कामं या महासभेमध्ये मंजूर करत आहोत. नक्कीच मी अपेक्षा करते की आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वाद पनवेल महानगरपालिकेने ह्याच प्रकारे मिळत राहो. धन्यवाद. एवढंच बोलून मी थांबते. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजा नावाचा जयघोष आपण करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या उद्यानाचं लोकार्पण सोहळा या इथे पार पडत आहे. गेल्या 3 वर्षापासून या आम्हाला सर्व शिवप्रेमी इतर साधारण शिवप्रेमींची इच्छा होती की हा शिवाजी पुतळ्याचा परिसर आहे हा चांगल्या प्रकारे सुशोभित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दल आम्हाला आमचे आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर यांनी आम्हाला सूचना केली होती की याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. सुशोभीकरण होताना फक्त ते काहीतरी निमित्त करावं, काहीतरी थोडकंच करावं असं न होता, ते आधुनिक पद्धतीचं न होता त्याच्याऐवजी याला शिवकालीन असा साथ चढवणं हे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे
पनवेल महानगरपालिकेचे गतल कमिशनर माननीय गणेश देशमुख यांच्याकडे आम्ही त्याप्रमाणे विनंती केली आणि त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की ह्याचा एक खरोखर सुंदर रित्या असा एक असा आयते चौक आपला हा आहे या शिवाजी पुतळ्याचं आणि त्याचबरोबर या उद्यानाचं जर अशा प्रकारचं शिवकालीन असं त्याचा साज जर चढला तर नक्की आता पनवेलकरांसाठी एक चांगली आनंदाची अशी बाब असणार आहे आणि आमची त्याप्रमाणे मागणी आहे आपण ती पूर्ण करावी आणि त्या प्रकारे या इथं काम करण्यात आलं आणि 1,70,00,000 काम आज या इथे पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. पनवेलकरांना या निमित्तानं इथे सांगा शिवकालीन आपल्याला सांगा हा काळ अनुभवायला आपल्याला भेटणार आहे आपल्याला सर्वांना यासाठी मी इथे अभिनंदन करतो.